फाइन, गुड मॉर्निंग, वेलकम. आपण मागच्या क्लासपर्यंत बघितला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बघतोय आपण. काय बघितलं आपण की एखाद्या कंडक्टर बरोबर लिंक असलेलं मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झालं तर त्याच्यामध्ये काय जनरेट होतं, त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होतो बघितलं आपण. आणि जर त्याचं सर्किट कम्प्लीट असेल तर त्या EMF विल इंड्यूस करंट इन दॅट कम्प्लीट सर्किट. अच्छा, हे बघितलं. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आपण लेन्झेस लॉ बघितला, फॅरडेज लॉ बघितला. लेन्झेस लॉ काय बघितला आपण? लेन्झ लॉ मध्ये काय सांगतो आपण की डायरेक्शन ऑफ करंट, करंट कसा फ्लो होतो. करंट फ्लोज इन सच अ वे एज टू अपोज द कॉज दॅट हॅज प्रोड्यूस द करंट. फाईन, आपण त्याच्या बऱ्याच केसेस बघितल्या. त्यानंतर आपण फॅरडेज लॉ बघितला, जो काय इंड्यूस्ड EMF इज इक्वल टू मायनस रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. अच्छा, हे बघितलं. ह्याचे आपण काही न्यूमरिकल्स पण बघितले. एक न्यूमरिकल अजून एक बघूयात पुढे. अजून एक पुढेची व्हरायटी बघूया. ओके, समजा असं मॅग्नेटिक फील्ड आहे. असं मॅग्नेटिक फील्ड आहे. अच्छा, आहे. आणि ह्याच्यामध्ये असं एक लूप ठेवलं. असं लूप कम्प्लिटली मॅग्नेटिक फील्डच्या आत आहे. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी आहे आणि त्याच्यामध्ये कम्प्लिटली मॅग्नेटिक ते लूप ठेवलेलं आहे. अच्छा, आणि ते लूप असं फिरायला लागलं ओमेगाने. असं गोल चाक फिरायला लागलं. टेक इट एज अ वायर ऑर अ डिस्क, व्हॉट एव्हर, असं गोल फिरायला लागलं. तर मला सांगा काय होईल, EMF प्रोड्यूस होईल का नाही होईल, विचार करा. मी तुम्हाला काय सांगितलं, EMF प्रोड्यूस तेव्हा होतो जेव्हा रेट ऑफ म्हणजे फ्लक्स चेंज झाला पाहिजे ना. आणि फ्लक्स चेंज कधी होतो? एकतर बी चेंज झाला पाहिजे किंवा ए चेंज झाला पाहिजे किंवा थीटा चेंज झाला पाहिजे. मला सांगा याच्यामध्ये बी तर युनिफॉर्म आहे, बी चेंज होत नाही आहे. वॉट अबाउट ए? ए चेंज होतोय का? एरिया नाही. हा अख्खाचा अख्खा एरिया बीच्या आत आहे. देर इज नो चेंज इन एरिया. ओके, थीटा चेंज होतोय का? नाही. एरिया वेक्टर असा आहे. लक्षात घ्या, ही जरी डिस्क किंवा ही जरी हा जर लूप असा फिरत असेल गोल, तरी पण एरिया वेक्टर इज लाईक दिस. आणि एरिया वेक्टर इज लाईक दिस ऑर इन साईड, आत आहे किंवा बाहेर आहे कसंही घ्या. व्हॉट इज अँगल बिटवीन एरिया वेक्टर आणि बी? तो जो काय ते 0 किंवा 180 डिग्री, व्हॉट एव्हर अँगल. पण तो चेंज होतोय का? इज इट चेंजिंग? सो नॉट, इट इज नॉट चेंजिंग. त्यामुळे देर इज नो चेंज इन थीटा, देर इज नो चेंज इन फ्लक्स, सो देर इज नो EMF इंड्यूस्ड. सो इंड्यूस्ड EMF किती आहे? 0. सिंपल. ओके, नाउ व्हॉट विल हॅपन इफ आय, काय होईल जर मी हा ही डिस्क अशी फिरवली? व्हॉट विल हॅपन इफ आय रोटेट द डिस्क लाईक दिस? ओके, अशी ओमेगाने फिरवतो मी व्हर्टिकल ऍक्सिस भोवती डिस्क. अच्छा, आता काय होईल मला सांगा. आता बी चेंज तोच आहे, एरिया पण तोच आहे, बट थीटा इज चेंजिंग. नाउ थीटा इज चेंजिंग. थीटा इज चेंजिंग. ओके, मग इफ थीटा इज चेंजिंग, फ्लक्स शुड ऑल्सो चेंज. फ्लक्स शुड ऑल्सो चेंज. नाउ हाऊ डज फ्लक्स चेंज? आय नो, फाइंड EMF इंड्यूस्ड. जर ह्याचा रेझिस्टन्स आर असेल, क्वेश्चन काय आहे? टेक दिस एज अ क्वेश्चन. टेक दिस एज अ क्वेश्चन. हा ओमेगा दिस दिस ओमेगा इज लाईक दिस. ओके, हा क्वेश्चन म्हणून घ्या. फाइंड ई, फाइंड इंड्यूस्ड EMF आणि इंड्यूस करंट दोन्ही काढा. ह्याचा रेझिस्टन्स आर ओहम घ्या. टेक दिस रेझिस्टन्स एज आर ओहम. अच्छा, करा. काय करता येईल? फॅरडेज लॉ तुम्हाला काय सांगतो? ई इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. अच्छा, बाय द वे, व्हॉट इज फाय? बी ए कॉस थीटा, बट बी कॉन्स्टंट, ए कॉन्स्टंट. मी तुम्हाला सांगितलं ना, हे निगेटिव्ह तर तुम्ही काळजी करू नका, जस्ट रिमूव्ह द साईन. कारण निगेटिव्ह इज ओनली फॉर डायरेक्शन सेक, आणि आपल्या डायरेक्शन कसे काढायची माहिती आहे लेन्झ लॉच्या अनुसार. आपण बघूया ते कसं काढायचं डायरेक्शन. जस्ट लेट्स वरी अबाउट द मॅग्नेट्यूड. डी फाय बाय डी टी, व्हॉट इज फाय? बी ए कॉस थीटा, बी कॉन्स्टंट, ए कॉन्स्टंट, अँड डी बाय डी टी ऑफ कॉस थीटा. अच्छा, बट यू टेल मी हाऊ इज थीटा चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. लक्षात घ्या, इफ दिस इज द कॉईल, अशी कॉईल आहे ती. इफ दिस इज द कॉईल अँड दिस कॉईल इज रोटेटिंग व्हर्टिकली, सो ॲट एनी ॲट दिस इन्स्टंट दिस इज एरिया वेक्टर अँड
this is the coil, I am standing in the loop of coil, this is area vector. Now as the coil is moving by omega, the theta, this area vector is also moving by theta. Area vector पर गोल फिरतो है ना हेचा बोती कहते कहते area vector गोल फिरतो है तो area vector कितनी गोल फिरतो है theta is omega t. What is omega? हा हा theta असेल ना हा theta vector कहते हा theta vector असा फिरणार सॉरी हा area vector असा फिरणार ना ओके किती angle area vector trace करणार हा omega is equal to angle traced by time ना so what is theta omega t so I can write this as This is b times a times d by dt of cos omega t. d by dt of cos omega t. Achha. Now, what is differentiation of cos? Cosine. Sine. Again, sine plus minus sa kaji kornaga. We will use Lenz's law for direction. ba. ba. This becomes omega sin omega t magnitude is it clear to you okay fine answer this is induced emf okay apan ya chapter cha pude jeva alternating current shikanar ahe this is the origin of alternating current hela apan kay mhanto e not we call this as peak value this is value of this is an equation of shm na atote x equal to a sin omega t was equation of shm So this is also SHM graph. तुम्हेला graph काढता येईल and that itself is nothing but alternating EMF. अच्छा. This is EMF. What about current? I is equal to E by R. So it is B A omega by R sin omega t. Current. This is nothing but AC alternating current. Okay. अपन पुढे बघूया तो. पहिल्यांदा हे note down करून घ्या. ओके हेचा ए व्हाट इज दिस ए व्हाट इज ए ए इज एरिया ओके एंड इफ यू टेक दिस रेडियस एज स्मॉल आर हाउ कैन राइट एरिया एज बी ओमेगा पाई आर स्क्वायर बाय आर साइन ओमेगा टी दिस इज इंड्यूस्ड करंट क्लियर ओके बघा ओके आता आपण पुढचा सेक्शन बघूयात लक्षात घ्या फ्लक्स चेंज व्हायचे ते फ्लक्स चेंज व्हायचे ते तीन गोष्टी कारण आहेत त्यातले दोन कारण जी आहेत त्याच्यावर जरा जास्त डिटेल चर्चा करू कारण ह्याच्यावर काही इम्पॉर्टंट फिनॉमिनन आपण शिकणार आहे फॉर एक्झाम्पल बघा मला सांगा फ्लक्स चेंज कधी होतो एकतर बी चेंज झाला पाहिजे किंवा फ्लक्स कट झाले पाहिजे ए चेंज झाला पाहिजे थेटा झाला चेंज झाला पाहिजे बघा आता काय होतं माहिती का जेव्हा फ्लक्स चेंज होतो ड्यू टू मोशन ऑफ अ कंडक्टर अच्छा जर मी काय केलं एका कंडक्टरच्या मोशनमुळे जर फ्लक्स चेंज झाला कंडक्टर हलतोय असा मॅग्नेटिक फील्डमध्ये चेंज होत नाही आहे मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म आहे पण कंडक्टर हलतोय कंडक्टर इज मुव्हिंग कंडक्टरच्या मोशनमुळे जो क्रिएट होतो त्याला मोशनल ईएमएफ म्हणतात मोशनल ईएमएफ व्हॉट इज मोशनल ईएमएफ बघणार आहे आपण आणि दुसरा प्रकार बघणार आहे इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड ह्या दोन कन्सेप्ट आपण बघणार आहे वन बाय वन ह्या दोन वेगळ्या वेगळ्या फिनॉमिनन आहेत दे आर टोटली डिफरंट फिनॉमिनन ऑल टुगेदर व्हॉट इज मोशनल ईएमएफ मोशनल ईएमएफ हा असा ईएमएफ आहे जो कंडक्टरच्या हालचालीमुळे मोशन कंडक्टरच्या मोशनमुळे तयार होतो इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड काय आहे ह्याच्यामध्ये कंडक्टर मूव्ह करत नाही कंडक्टर एका ठिकाणीच आहे हा पण काय चेंज करतं काय बी चेंज होतो मॅग्नेटिक फील्ड चेंज होतो कळतंय मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळे जो इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं आणि या इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्डमुळे करंट तयार होतो ही एक गोष्ट ह्याच्यामध्ये काय आहे मॅग्नेटिक फील्ड चेंज होत नाहीये पण त्या कंडक्टरची मोशन आहे काहीतरी कंडक्टरच्या मोशनमुळे ईएमएफ तयार होतो बघा वन बाय वन आपण दोन्ही फिनॉमिनन बघूयात ओके बघा पुढचा स्टार द्या
मोशनल ई एम एफ, मोशनल ई एम एफ. हा पण हेच ही जी फिनॉमिनन आहे की कसं फ्लक्स चेंज झाला की करंट इंड्यूस होतो, ह्याच्या दोन फिनॉमिनन बघणार आहे. तो तुम्हाला मगाश सांगितलं, एक आहे मोशनल ई एम एफ आणि दुसरं आहे इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड. पहिला स्टार मारा मोशनल ई एम एफ. आता अगेन व्हॉट द नेम इट सेल्फ सजेस्ट, हा ई एम एफ जनरेट का होतो, ड्यू टू मोशन ऑफ कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड, इन मॅग्नेटिक फील्ड. अच्छा बघा, कन्सिडर असं एक मॅग्नेटिक फील्ड आहे. अच्छा बी, मॅग्नेटिक फील्ड काय आहे, बी नॉट, युनिफॉर्म फील्ड बी नॉट आहे. अच्छा असं एक रॉड आहे, मेटल कंडक्टर आहे, थोडा मोठा काढतो. दिस इज अ मेटल कंडक्टर. तुम्हाला मागच्या क्लासमध्ये मी यांनी जनरेट केलेला ई एम एफ तुम्हाला सांगितला आहे, मी आपण काढला होता बी एल व्ही, आठवत आहे. मी तेव्हा हे कशाने शिकवलं, हाऊ टू यूज फॅरेडेज लॉ, फॅरेडेज लॉ कसं वापरून काढतात हे तुम्हाला शिकवलं. आता आपण सेम गोष्ट बघू अंडर दिस टायटल. बघा, दिस इज अ रॉड, मेटल रॉड. नाऊ व्हॉट हॅपन्स, बघा हा रॉड असा मूव्ह करतोय. दिस रॉड इज मूव्हिंग लाईक दिस विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी व्ही, असं इमॅजिन करा. हॅलो, हा इट्स गोईंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी व्ही, मी जातोय हा. अच्छा आता आपण ह्याच्या अगोदर काय शिकलोय, समजा या रॉडची लेंथ एल आहे, रॉडची लेंथ एल आहे. ह्याच्या अगोदर काय शिकलोय की व्हेनेवर अ चार्ज मूव्ज इन एन इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस फोर्स. आठवतंय आपण काय काय आठवलं, काय केलं होतं, एफ इज इक्वल टू क्यू व्ही क्रॉस बी, डू रिमेंबर दॅट. व्हॉट इज दिस फोर्स एक्सपिरियन्स बाय चार्ज मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही इन मॅग्नेटिक फील्ड बी, दिस इज मॅग्नेटिक फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. असं केलं होतं ना आपण हे ह्याच्या अगोदर, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आठवा. ओके आता मला सांगा, जेव्हा हा रॉड मूव्ह होतोय, दिस इज अ कंडक्टर, सो दिस हॅज इलेक्ट्रॉन, दिस हॅज इलेक्ट्रॉन. अच्छा सो टेल मी, इलेक्ट्रॉनवर फोर्स लागेल, इलेक्ट्रॉन इज अ चार्ज, चार्ज मूव्हिंग इन मॅग्नेटिक फील्ड, सो देर विल बी सम फोर्स ऑन इलेक्ट्रॉन. अच्छा क्यू व्ही क्रॉस बी, व्हॉट इज डायरेक्शन ऑफ इन दिस केस, दिस मॅग्नेटिक फोर्स इज ई टाइम्स ऑर मायनस ई टाइम्स व्ही क्रॉस बी ना, वाय मायनस, बिकॉज चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज मायनस ई. अच्छा ओके, व्ही क्रॉस बी, व्ही व्ही क्रॉस बी, बी इज गोईंग इनसाइड, फोर्स कुठं लागतोय, वर, बट बिकॉज ऑफ दिस मायनस साईन इट विल बी डाउनवर्ड. सो इलेक्ट्रॉन विथ फोर्स एक्सपिरियन्स अ फोर्स, इलेक्ट्रॉनवर एक फोर्स लागेल डाउनवर्ड्स. हॅलो हॅलो हॅलो, ओके इलेक्ट्रॉन विल एक्सपिरियन्स अ डाउनवर्ड फोर्स. अच्छा ओके, ह्याच्याने काय होतं, इलेक्ट्रॉनवर डाउनवर्ड फोर्स लागला तर ऑल इलेक्ट्रॉन्स विल कम हिअर, ऑल इलेक्ट्रॉन्स विल कम म्हणजे काय होईल, इथं नेगेटिव्ह चार्ज जनरेट होईल. अच्छा इथं नेगेटिव्ह चार्ज जनरेट झाला की इथं काय होईल, इथं पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होईल, कळत आहे, देर विल बी पोलरायझेशन ना, काय होईल, हा रॉड असा हलतोय अँड दॅट रॉड विल गेट पोलराइज्ड. वाय पोलराइज्ड, ऑल इलेक्ट्रॉन्स विल फ्लो एक्सपिरियन्स फ्लो डाउनवर्ड्स, सो देर विल बी नेट नेगेटिव्ह चार्ज इन दिस, इन द डाउनवर्ड टिप, आणि काय होईल त्यामुळे वरच्या टोकाला पॉझिटिव्ह चार्ज अक्युम्युलेट होईल. अच्छा हे कधीपर्यंत होईल, हाऊ लॉंग दिस विल हॅपन, कधीपर्यंत होईल, हा इलेक्ट्रॉन खाली खाली येतोय, खाली येतोय येतोय, जेव्हा इलेक्ट्रॉन खाली येतोय लक्षात घ्या, तेव्हा ह्याच्या आतमध्ये एक इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल ना, ह्याच्या आतमध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल. अच्छा हे इलेक्ट्रिक फील्ड कसं असतं लक्षात घ्या, ह्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होईल, ते इलेक्ट्रिक फील्ड असं असेल ना पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हला, दिस विल बी इलेक्ट्रिक फील्ड. अच्छा आता या इलेक्ट्रिक फील्ड मुळे या इलेक्ट्रॉनवर फोर्स कसा लागेल, अपवर्ड लागेल, कळत आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन जरा बाहेर घेतो मी, ह्याच्यावर फोर्स कसा लागेल सांगा, हा इलेक्ट्रॉन बाहेर आहे, याच्यावर मॅग्नेटिक फोर्स लागतोय खाली, एफ एम, हा फोर्स लागतोय मॅग्नेटिक फोर्स ना,
व्हाट इज दिस ई वी बी, हा फोर्स किती आहे मॅग्निट्यूड मध्ये ई व्ही बी ना, कारण व्ही क्रॉस बी काय, व्ही बी साईन थीटा, इथं व्ही आणि बी मध्ये अँगल इथं 90 degree आहे, व्ही असं चाललाय बी आत आहे 90 degree अँगल बिटवीन व्ही अँड बी साईन 91, त्यामुळे दिस इज ई व्ही बी, ह्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स लागतो ई व्ही बी. अच्छा आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड जनरेट झालं ना आत, अरे का जनरेट झालं, एक किंवा दुसरा पण पद्धत आहे अंडरस्टँड करायची, जेव्हा इलेक्ट्रॉन खाली जमा होतील तेव्हा हे खाली जमा झालेले इलेक्ट्रॉन वरनं येणाऱ्या इलेक्ट्रॉनला रिपेल पण करतील ना, आलं लक्षात तुम्हाला, खाली इलेक्ट्रॉन जमले पण हे खाली जमलेले इलेक्ट्रॉन्स वरनं येणाऱ्या इलेक्ट्रॉनला, वरनं येणाऱ्या पुढच्या इलेक्ट्रॉनला रिपेल पण करतील, आलं. दिस इज वन वे यू कॅन थिंक. और अनदर वे काय, इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह चार्ज अक्युमुलेट झाल्यानंतर या रॉडच्या आतमध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होईल, तयार होईल, ते कुठलं आहे, फ्रॉम पॉझिटिव्ह निगेटिव्ह ना, कळत आहे. अच्छा हे निगेटिव्ह, हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे इलेक्ट्रिक फील्ड या इलेक्ट्रॉनवर उलटा फोर्स लावेल. इलेक्ट्रिक, व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती असतो, क्यू ई ना, क्यू ई, आणि या ठिकाणी काय मायनस ई ई, कारण ह्याच्यावर चार्ज किती आहे, इलेक्ट्रॉनवर मायनस ई चार्ज आहे ना. अच्छा म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड असं आहे, इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेच्या उलट्या दिशेला फोर्स लागेल ना, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके म्हणजे या इलेक्ट्रॉनवर हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लागेल, त्याची व्हॅल्यू किती आहे, ई ई. अच्छा बघा म्हणजे दिस इलेक्ट्रॉन इज एक्सपिरियन्सिंग फोर्स लाईक दिस. बघा हा फोर्स आहे त्याच्या मोशनमुळे, इलेक्ट्रिक फील्डमुळे, सॉरी हा फोर्स आहे मोशन इन मॅग्नेटिक फील्डमुळे, आणि हा फोर्स आहे इलेक्ट्रिक फील्डमुळे त्याच्या आत तयार झालेल्या, कळत आहे. अच्छा मग कधीपर्यंत हे चालू राहील, जोपर्यंत हे फोर्सेस एकमेकांना बॅलन्स करत नाहीत, म्हणजे हे असं चार्ज सेपरेशन कधीपर्यंत चालू राहील, जोपर्यंत हे दोन फोर्सेस एकमेकांना बॅलन्स करत नाहीत. मग असं म्हणू का फॉर इक्विलिब्रियम, फॉर इक्विलिब्रियम कॅन आय से ई ई शुड बी इक्वल टू ई व्ही बी, अपवर्ड फोर्स इट शुड बी इक्वल टू डाउनवर्ड फोर्स, तेव्हाच इक्विलिब्रियम पॉसिबल आहे. इक्विलिब्रियमला आपल्याला माहिती आहे नेट फोर्स इज ऑल इक्वल टू झिरो. अच्छा हे ई आणि ई कट झालं म्हणजे काय झालं, ई इज इक्वल टू व्ही बी, वेन ई आतलं इलेक्ट्रिक फील्ड विल बिकम इक्वल टू व्ही बी, व्हॉट इज व्ही, पोटेन्शियल काय आहे व्ही, इज इट पोटेन्शियल, नो इट इज वेलॉसिटी, व्ही इज वेलॉसिटी. अच्छा बर मला काय माहिती आहे की समजा हा रॉडची लेंथ जी एल आहे, रॉडची लेंथ एल आहे, आणि त्या एल रॉडच्या अक्रॉस इलेक्ट्रिक फील्ड तयार काय झालेलं आहे, ई झालेलं आहे, हा दर मला काय लिहिता येईल, इंड्यूस्ड ई एम एफ किंवा ई एम एफ इंड्यूस्ड. अच्छा ई एम एफ म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स ना, ई एम एफ इंड्यूस्ड किती आहे, ई इंटू एल ना, ई एम एफ किती असतो, ई इंटू एल. अच्छा हे कुठनं आलं ई इंटू एल, कुठनं आलं ई इंटू एल, आठवत आहे, व्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन ई डी एक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस टू पॉइंट इन इलेक्ट्रिक फील्ड डी सेपरेटेड बाय डिस्टन्स स्मॉल डिस्टन्स डी एक्स. असे तुम्ही छोटे 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 सारे पोटेन्शियल डिफरन्सेस ऍड करत गेले तर यू गेट बिगर पोटेन्शियल डिफरन्स. आणि हे इंटिग्रेशन डीएक्स डीएक्स काय आहे, असे डीएक्स डीएक्स जोडत गेले तर तुम्हाला अख्खे एल लेंथ मिळेल ना. व्हॉट इज इंड्यूस्ड ई एम एफ, ई एन टू एल. अच्छा पण ई ची व्हॅल्यू मला माहिती आहे व्ही बी आहे, सो व्हॉट इज इंड्यूस्ड ई एम एफ, ई एम एफ इंड्यूस्ड. अच्छा ह्याला कॅप्शन आपण ई देता येईल, ई द्या व्ही द्या, काय आहे दॅट इज, पण लक्षात घ्या हे ई आणि हे ई वेगळे, गडबड करायचे नाही, हे ई काय आहे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आणि हे ई काय आहे इंड्यूस्ड ई एम एफ, दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कॅप्शन आता वी आर रनिंग आउट ऑफ कॅप्शन्स बेसिकली, त्यामुळे कॅप्शन्स रिपीट होत आहेत, पण त्याची का त्याच्या कन्फ्यूज करायचं नाही, कन्सेप्ट समजा काय आहे, ही व्ही बी जवळ ठेवतो ना, तर व्ही बी एल किंवा ह्याला पॉप्युलरली बी एल व्ही असं म्हणतात. व्हॉट इज बी, मॅग्नेटिक फील्ड लेंथ एल आणि व्ही फॉर वेलॉसिटी, दिस इज इंड्यूस्ड ई एम एफ. अच्छा तुम्ही तुमचं जर पेज मागे फ्लिप केलं तर मागच्या क्लासमध्ये आपण हेच डिझाईन काढलं होतं, हेच आपण काढलेलं होतं, फक्त तिथं आपण हे कसं आन्सर काढलं,
आपण हे आंसर काढलं यूजिंग फॅरडेज लॉ. आता मी कुठनं काढतोय हे, यूजिंग द कन्सेप्ट ऑफ मोशनल EMF. कळतंय? ओके, दिस इज फॉर अ सिंगल रॉड. हे नीट लिहून घ्या, राईट दिस ऑल. अच्छा, पण हे झालं एक स्पेसिफिक केस झाली ना. स्पेसिफिक केस काय झाली, बी बी, अच्छा बी नॉट म्हणलं का, पण बीज घ्या. बी नॉट इथं लिहिलंय, पण इथं कुठं बी नॉट वापरलेलं नाही आहे, पण जरा बीज घ्या. बी नॉट तुम्हाला आवडत असेल तर बी नॉट लिहा, इट्स ओके. बघा, दिस इज अ स्पेसिफिक केस. कशी स्पेसिफिक केस आहे? बी परपेंडिक्युलर आहे, बी आणि बी एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. हा आपण वेलॉसिटी, म्हणजे ही वेलॉसिटी अशी चालली आहे. त्यानंतर एल पण एकमेक, बी एल व्ही तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत ना या केसमध्ये. स्पेसिफिक केस झाली. जनरल कसे करता येईल? ई इज इक्वल टू व्ही क्रॉस बी इंटू एल. कळतंय का? दॅट इज द, दिस इज व्ही क्रॉस बी डॉट एल. ओके, कारण एल पण आपण एरिया व्हेक्टर घेतो. आपण करूया त्याचे न्युमेरिकल्स करणार आहे आपण. सॉरी, नॉट एरिया व्हेक्टर, लेंथ व्हेक्टर. लेंथ, अच्छा, कळतं तुम्हाला हे? बघा, काहीच नाही, मी हे जे काय इथं इथं इथनं इथं लिहिलं ना, हे कसं लिहिता आलं असतं मला व्हेक्टर फॉर्ममध्ये, कसं लिहिता आलं असतं हे? दिस आय कुड हॅव रिटन लाईक दिस ना, ई व्ही क्रॉस बी इज इक्वल टू ई कट झालं असतं, म्हणजे असं आलं असतं ना हे. आणि ईचे इथं लिहिलं ना, मी व्हॅल्यू रिप्लेस केली ना ईची इथं, त्यामुळे असं व्हेक्टर फॉर्ममध्ये असं येईल. हां, हे व्हेक्टर फॉर्मचा फायदा काय आहे? हां, आता या बी व्ही एलमध्ये काही अँगल असू देत, काही असू देत. फॉर एक्झाम्पल, बी खाली आहे आणि व्ही बी असा आहे आणि व्ही तिरका असं बाहेर येतोय. लेंथ पण हे रॉड असे असा नाही आहे, तिरका काहीतरी रॉड आहे, असू शकतं, काही असू शकतं. सो दिस इज अ जनरल इक्वेशन, हे लिहून घ्या. ओके, लेट अस सी नेक्स्ट टू एक्झाम्पल्स लाईक दिस. असे दोन एक्झाम्पल बघा. पहिलं एक्झाम्पल हे असं आहे, काय आहे? रॉड ऑफ लेंथ एल इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी व्ही ॲट 37 degrees इन मॅग्नेटिक फील्ड बी. अच्छा, फाइंड इंड्यूस्ड EMF कसं काढता येईल? वापरा व्ही क्रॉस बी डॉट एल, जनरल फॉर्म. आता अँगल आहे ना, ट्राय करा. ओके, मला सांगा व्ही क्रॉस बीचा अँगल किती आहे? व्हॉट इज अँगल बिटवीन व्ही अँड बी? 90 degrees. बघा ना, बी आत आहे आणि व्ही असा आहे. व्ही या प्लेनमध्ये आहे ना आणि बी प्लेनच्या आत आहे. सो व्हॉट इज अँगल बिटवीन व्ही अँड बी? 90 degrees. म्हणजे हे काय झालं? हे झालं व्ही बी झालं ना, व्ही हे काय झालं? व्ही बीच झालं. अच्छा, आता हे झालं व्ही बी आणि डॉट एल. हा दिस इज ट्रिपल प्रोडक्ट, तुम्ही व्हेक्टरमध्ये सॉल्व्ह केलं असेल ना ट्रिपल प्रोडक्ट. ओके, सो व्हॉट इज देन, व्हॉट इज अँगल बिटवीन व्ही बी आणि एल? अच्छा, व्हॉट इज व्ही बी? लेट अस सी, व्ही व्ही क्रॉस बी असं आहे ना. लुक ॲट दिस, व्ही व्ही क्रॉस बी, बी आर इज इन साईड. लुक ॲट द थम, म्हणजे व्ही क्रॉस बी इज लाईक दिस वेक्टर. व्ही क्रॉस बी असा आहे, असं असणार ना. म्हणजे हा अँगल किती पाहिजे? 90 degrees. अच्छा, तो 90 degrees असेल तर हा किती पाहिजे? मग 53 झाला पाहिजे. अच्छा, म्हणजे व्ही क्रॉस बी असा आहे आणि एल वेक्टर असा आहे ना. एल वेक्टर तुम्ही असा घ्या, असा घ्या, डझंट मॅटर, डझंट मेक अ डिफरन्स. एल वेक्टर असा घेतला तर दोन्हीमधला अँगल किती आहे? कॉस 53. कॉस का घेतला? कारण पुढे डॉट प्रोडक्ट होता, डॉट प्रोडक्टमध्ये ए डॉट बी इज ए बी कॉस थीटा. आलं का लक्षात? कॉस 53. ओके, व्हॉट इज कॉस 53? 3/5. सो इट इज 3/5 व्ही बी एल व्ही. याचं किती EMF इंड्यूस होईल? बी एल. डायरेक्शन काय असेल? व्हॉट इज यू डायरेक्शन? अच्छा, कधी डायरेक्शन तुम्ही लक्षात घ्या थंब रूल. या व्ही क्रॉस बीचा मला सांगा व्हॉट इज डायरेक्शन कशी काढायची, लक्षात घ्या. मगाच्या एक्झाम्पलमध्ये व्हॉट वॉज डायरेक्शन ऑफ ई? डायरेक्शन म्हणजे पॉझिटिव्ह कुठला, यातला कुठला टोक पॉझिटिव्ह येईल, कुठला टोक निगेटिव्ह येईल, हे मी कसं काढू? बघा, मगाच्या एक्झाम्पलमध्ये कसं होतं? तो रॉड असा होता ना आणि खाली सगळे इलेक्ट्रॉन जमले, वरती सगळे पॉझिटिव्ह चार्ज जमले. असं कधी झालं? जेव्हा
फोर्स, मैग्नेटिक फोर्स इलेक्ट्रॉन असा लागत होता ना, म्हणजे व्हाट वॉज, व्हाट इज दिस, वी क्रॉस बी इज द मैग्नेटिक फोर्स, कहते हैं ऑन इलेक्ट्रॉन, तो असं लागतोय ना. ओके सॉरी, म्हणजे मागच्या एक्झाम्पलमध्ये व्ही क्रॉस बी असा लागत होता ना, तो इलेक्ट्रॉन लागत असल्यामुळे खाली जात होता. मागच्या एक्झाम्पलमध्ये कसं होतं, असं होतं ना, व्ही असं होता ना आणि बी बी आत होता, आठवतंय का? हां, त्यामुळे व्ही क्रॉस बी असा होता ना. अच्छा, लक्षात घ्या, त्यामुळे डायरेक्शन ऑफ व्ही क्रॉस बी इज गिव्स टू, कमी तुम्ही ज्या ठिकाणी व्ही क्रॉस बी असतो त्या ज्या दिशेला, त्या दिशेला पॉझिटिव्ह चार्ज असतो, पॉझिटिव्ह टर्मिनल असतं. कळत आहे? मग इथं बघा, इथं काय आहे, इथं व्ही क्रॉस बी काय आहे, व्ही क्रॉस बी इथं लागतो ना. हां, पण या या व्ही क्रॉस बीचा कॉस 53 कॉम्पोनंट असा लागतोय, त्यामुळे ए विल बी ॲट हायर पोटेन्शियल आणि बी विल बी ॲट लोअर पोटेन्शियल. कळत आहे? म्हणजे बिकॉज तुम्ही लिहा देते, डायरेक्शन ऑफ व्ही क्रॉस बी गिव्ज अस टर्मिनल विथ हायर पोटेन्शियल. मग काय लिहितो इथं मी, कॉम्पोनंट ऑफ व्ही क्रॉस बी इज टुवर्ड्स ए. बघा ना, व्ही क्रॉस बी ऍक्च्युअली व्ही क्रॉस बी असा आहे, पण त्याचा कुठला कॉम्पोनंट असा लागणार नाही ना, हा कसा कॉस तरी असा लागतोय. कळतंय? म्हणजे व्ही क्रॉस बीचा जो कॉम्पोनंट असा ज्या ठिकाणी लागतोय त्या ठिकाणी हायर पोटेन्शियल, दॅट्स वाय ए विल बी एट ऍट हायर पोटेन्शियल. अरे कळतंय का? जसं या केसमध्ये, म्हणजे याचा अर्थ काय आता, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस, याचा अर्थ आय कॅन रिप्लेस, ह्याचे इक्विवेलेंट डायग्राम मला कशी काढता येईल, आय कॅन रिप्लेस दिस रॉड, रिप्रेझेंट दिस रॉड विथ अ सेल, विथ अ सेल, मी एका सेलनी रिप्लेस करू शकतो ना, लाईक दिस, दिस इज ए अँड दिस इज बी, दिस रॉड इज नथिंग बट नाव सेल. या सेलचा ई एम एफ किती आहे, EMF is 3/5 BLV volt. कळत आहे? यातलं ही व्ही व्हेलॉसिटीचा व्ही आहे, व्होल्टेजचा व्ही नाही आहे. ओके, त्यामुळे हे डेरिवेशन समजणं गरजेचं आहे, डायरेक्ट फॉर्म्युला रटू नका, कुठणाला फॉर्म्युला हे पण डोक्यात असलं पाहिजे. अच्छा बघा, कळत आहे? आता लुक ॲट दिस, ह्याच्यात बघू, ह्याच्यात काय आहे, बी असा हॉरिझॉन्टल लागतोय, व्ही असा लागतोय आणि एल आत जातोय. अच्छा बघा, कसा करणार, फाइंड इंड्यूस्ड ईएमएफ क्वेश्चन आहे, फाइंड इंड्यूस्ड ईएमएफ. मला माहिती आहे मोशनल ईएमएफचं काय फॉर्म्युला आहे, व्ही क्रॉस बी डॉट एल. बोला, व्ही क्रॉस बी, व्ही असा आहे आणि व्ही क्रॉस बी, व्ही आणि बी मधला अँगल 60 degrees आहे फक्त. व्हॉट इज दिस, व्ही बी साईन 60, क्रॉस प्रोडक्ट ए क्रॉस बी इज ए बी साईन थीटा. आलं लक्षात? अच्छा, व्हॉट इज व्ही बी, नो व्ही आणि बी असं आहे ना, म्हणजे दिस इज गोईंग इन साईड, म्हणजे हा बेसिकली क्रॉस प्रोडक्ट आज जातोय, क्रॉस प्रोडक्ट आज जातोय आणि एल पण आज जातोय, त्यामुळे दोघांमधला अँगल कॉस 0. कळतंय का? हा झाला व्ही क्रॉस बी, हा आहे डॉट प्रोडक्टचा ए डॉट बीचा ए बी कॉस थीटा. कळत आहे का? अच्छा, कॉस 0 इज 1, साईन 60 इज √3/2, म्हणजे काय झालं हे, √3/2 बी एल व्ही. इंडस्ट्री एम एफ कळत आहे. अच्छा, व्हॉट अबाउट यातला कुठला हायर पोटेन्शियल, आतला हा असं जातोय ना, कंडक्टर आत आहे, म्हणजे आतला पॉईंट हायर पोटेन्शियलचा का बाहेरचा हायर पोटेन्शियलचा, बघा कसं करता येईल. ऑलवेज वॉच डायरेक्शन ऑफ व्ही क्रॉस बी, बघा व्ही क्रॉस बी डायरेक्शन आत जातोय ना, हा म्हणजे आतला पॉईंट हायर पोटेन्शियलचा. आपला काय ठरलेलं आहे, डायरेक्शन ऑफ कॉम्पोनंट ऑफ व्ही क्रॉस बी इज टुवर्ड्स ए, इज टुवर्ड्स ए, ए इज अ हायर पोटेन्शियल ना, असं ना, म्हणजे ज्या ठिकाणी डायरेक्शन ऑफ व्ही क्रॉस बी असणार त्या ठिकाणी हायर पोटेन्शियल असणार. ओके, व्ही क्रॉस बी आत आहे, म्हणजे आतला पॉईंट, बाहेरचा नाही, आतला पॉईंट इज म्हणजे काय, इनर पॉईंट विल बी ॲट हायर पोटेन्शियल. कळत आहे? नोट डाऊन करून घ्या. ओके,
ट्राई दिस सिमिलर क्वेश्चन, ट्राय करा, काय करा, फाइंड इंड्यूस्ड ईएमएफ. आणि नुसतं ईएमएफ काढू नका, तर कुठला ए आणि बी पैकी कुठला हायर पोटेन्शियल, कुठला लोअर पोटेन्शियल सांगा. दिस रॉड ए बी इज मूव्हिंग. ओके, तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड दिलेलंच नाही का? ओके, टेक मॅग्नेटिक फील्ड लाईक दिस, डॉट 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 आहे सगळं. ओके, मॅग्नेटिक फील्ड बी आते. आता मी व्हॅल्यू देत नाही, हे बी 10 टेस्ला आणि हे 2 मीटर पर सेकंड, ही 2 मीटर लेंथ, ह्यातनं आपल्याला काय फार मोठं अचीव करायचं नाही. ते तुम्हाला व्हॅल्यू घालून तुम्हाला मल्टिप्लाय करायला येतं, त्यात काय मला तुम्हाला त्याची मल्टिप्लिकेशन शिकवायचं नाही आहे. तुम्हाला फक्त शिकवायचं नवीन यात काय आहे, हाऊ टू फाइंड ई. ओके, व्हॉट इज ई? व्ही क्रॉस बी डॉट एल. सगळेजण ट्राय करा, एव्हरीबडी ट्राय दिस. ओके, ट्राय करून झालं असेल तर बघा, व्ही क्रॉस बी, बी बाहेर येतोय ना, बी आता डॉट डॉट आहे म्हणजे बी बाहेर येतोय. ओके, व्ही क्रॉस बी, व्ही व्ही क्रॉस बी बाहेर येतोय. लुक ॲट द थंब, दिस इज डायरेक्शन ऑफ व्ही क्रॉस बी, म्हणजे असं असणार ना व्ही क्रॉस बी, कळतंय का? व्ही क्रॉस बी काय, हा 90 डिग्री असेल तर आता हा किती पाहिजे, 60 डिग्री पाहिजे. अच्छा, म्हणजे आणि व्ही आणि बी मधला अँगल 90 डिग्री असल्यामुळे व्हीची मॅग्निट्यूड असणार आहे व्ही बी, व्ही बी साईन 90 ना. ओके, अच्छा, आता हा याची मॅग्निट्यूड व्ही क्रॉस बी आहे अशी, फाईन, व्हेरी गुड. बट व्हॉट अबाउट व्ही क्रॉस बी चा एल बरोबर कॉस थीटा, हा ह्याचा आणि ह्याचा डॉट प्रोडक्ट ना, आता म्हणजे दिस इंटू एल इंटू कॉस ऑफ दिस 60 डिग्री. अरे कळतंय का? कॉस 60 इज हाफ, म्हणजे ई काय झाला, व्ही बी एल बाय 2 किंवा बी एल व्ही, आपलं एक सिक्वेन्स मध्ये नीट, म्हणजे बी एल व्ही बाय 2. अच्छा, काय हा, दिस इज इंड्यूस्ड ईएमएफ. डायरेक्शन, डायरेक्शन म्हणजे हायर लोअर पोटेन्शियल कुठला असणार. नुसता ईएमएफ म्हणून चालणार नाही ना, मला कुठं हायर कुठला लोअर कुठला, ए आणि बी मधला कुठला हायर पोटेन्शियलचा होईल कुठला लोअर पोटेन्शियलचा होईल हे काढायला पाहिजे. बघा, व्ही क्रॉस बी असा आहे, व्ही क्रॉस बीचा जो काय कॉम्पोनंट याच्याबरोबर लागतोय, म्हणजे खाली जातो ना व्ही क्रॉस बीचा एक कॉम्पोनंट, वर तर जातच नाही शुअरली, त्यामुळे बी विल बी हायर पोटेन्शियल. मी तुम्हाला काय म्हणलंय, व्ही क्रॉस बीचे डायरेक्शन ज्या ठिकाणी आहे त्या डायरेक्शनला पोटेन्शियल, हायर पोटेन्शियल, म्हणजे बी हायर पोटेन्शियलचा जर आहे हा, हे ते नीट लिहून घ्या तुम्ही की व्ही क्रॉस बीचा कॉम्पोनंट लागतोय बीच्या दिशेने, म्हणून बी इज अ हायर पोटेन्शियल पॉईंट. अच्छा, मग आता हा रॉड मी कसा रिप्लेस करू? आय रिप्लेस दिस रॉड विथ अ सेल लाईक दिस. असं का रिप्लेस केला? कारण बी हायर पोटेन्शियलचा पॉईंट आहे ना, कळत आहे, म्हणून बीला हायर पोटेन्शियलची प्लेट घेतली आणि लोअर पोटेन्शियलचं टर्मिनल घेतलं ह्याला एला. आणि ई किती आहे? बी एल व्ही बाय 2. क्लिअर आहे? दिस इज मोशनल ईएमएफ. अच्छा, पुढचं एक्झाम्पल एक बघू. असे स्क्वेअर लूप आहे, ए बी सी डी इज अ स्क्वेअर लूप, जे मॅग्नेटिक फील्ड बी मध्ये ठेवलेलं आहे. अच्छा, आणि हे स्क्वेअर लूप आहे, आता व्ही वेलोसिटीने पुढे चाललेलं आहे असं, कळत आहे काय करतोय मी. अच्छा, फाइंड ईएमएफ जनरेटेड, फाइंड क्वेश्चन इज फाइंड टोटल ईएमएफ जनरेटेड. अच्छा, मला एक सांगा तुम्ही, दिस आन्सर दिस वन क्वेश्चन ऑफ माइंड. आपल्याला जेव्हा मी तुम्हाला फॅरेडेज लॉ शिकवला किंवा ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली, तेव्हा तुम्हाला काय सांगितलं होतं, याच्यामध्ये किती ईएमएफ तयार होईल? मला एक सांगा, ईएमएफ तयार तेव्हाच होतो एका लोपमध्ये, याच्या तेव्हाच होतो ना, जेव्हा काय व्हायला पाहिजे, फ्लक्स कट झाला पाहिजे, फ्लक्स चेंज झाला पाहिजे. आता हा लूप आहे ना, हा क्लोज लूप आहे. अच्छा, मला सांगा किती फ्लक्स कट होतोय. हा असा हलतोय तर फ्लक्स कट होतोय का नाही होतोय? बघा, आपण एक सॉल्व्ह करू. पहिला मोशनल ईएमएफनी मी तुम्हाला दाखवतो सोल्युशन याचं, मग देन आय विल कम टू सम डिस्कशन. बघा, कम बॅक. आता सगळ्यात पहिल्यांदा हे 4 आहेत ना, 1 बाय 1 आपण ह्याचं अनालिसिस करू. कसं 1 बाय 1 करता येईल? बघा, लुक ॲट ए बी. अच्छा, ए बी तरी आपल्याला माहिती आहे सगळं चाललंय, म्हणजे सगळ्याची व्हेलॉसिटी अशी आहे ना, म्हणजे ए बीची पण व्हेलॉसिटी अशी आहे, ए डीची पण अशी आहे, व्ही व्ही सगळ्याची व्हेलॉसिटी व्ही अशी आहे. ओके, आता ए बीची व्हेलॉसिटी अशी आहे तर मला सांगा ए बी किती तयार होईल. आपण बघितलं ए बी आय कॅन रिप्लेस विथ, या दोघांपैकी कुठला हायर असेल? ए हायर असेल ना, कारण बी क्रॉस व्ही क्रॉस बी कसा येतो, हे बघा, व्ही क्रॉस बी ए हायर पोटेन्शियलचा पॉईंट आहे. ओके, म्हणजे ए पॉईंट हा आणि असा, म्हणजे कॅन आय से
हा किती आहे बी एल व्ही, ही सेल कितीची असेल बी एल व्हीची, बघितलं ना आपण, हे रॉड आहे ना साधा एक. अच्छा आता एडी बघा, एडी, एडीचं काय होतंय, व्हॉट अबाउट एडी, बघा आता व्ही क्रॉस बी, व्ही क्रॉस बी कसं लागतोय, व्ही क्रॉस बी वर लागतोय ना, म्हणजे ह्याच्यावर या एडीवर व्ही क्रॉस बी असा लागतोय. ओके आता व्ही क्रॉस बी आहे तो एल वेक्टरला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे आपल्याला ई काय येतो ह्याचा, ह्याचा ई काय असेल आपल्याला माहिती ना, ईचा मेन फॉर्म्युला ई इज इक्वल टू व्ही क्रॉस बी डॉट एल. अच्छा मला सांगा व्ही क्रॉस बी कुठे आहे, व्ही क्रॉस बी वरती लागतोय ना, आणि डॉट एल, एल वेक्टर तर लेंथ अशी आहे, लेंथला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे व्ही क्रॉस बीचा कुठला कॉम्पोनंट अलॉंग लेंथ आहे, झिरो, कॉस्ट 90 डॉट प्रोडक्टचा, या दोघांचा डॉट प्रोडक्टचा कॉस्ट 90 म्हणजे झिरो, याचा अर्थ या दोघांमध्ये ए आणि डी मध्ये किती ई एम एफ तयार होईल, झिरो, याचा अर्थ इथे ई एम एफ तयार होणारच नाही, कळत आहे. इथं बघा, लेट्स टॉक अबाउट डी, डी सी, डी सी मध्ये ई एम एफ तयार होईल का, होईल का, होईल ह्याच्यासारखाच आहे ना, हा या दोघांमध्ये काय फरक आहे. ओके आणि डी विल बी हायर पोटेन्शियलचा पॉईंट, आणि ह्या ई किती असणार आहे परत बी एल व्ही. अच्छा आणि खाली काय आहे, आता बी सी पण ई झिरो असेल ना, ह्याचा पण ई एम एफ इंड्युस्ड झिरो, ह्याचा पण इंड्युस्ड ई एम एफ झिरो. अच्छा असं सर्किट झालं, म्हणजे दिस दिस लूप इज नाऊ इक्विव्हॅलंट टू अ सर्किट लाईक दिस. आता मला सांगा व्हॉट इज नेट ई एम एफ ऑफ द एंटायर दिस सर्किट, नेट ई एम एफ किती आहे, झिरो आहे, कसं झिरो आहे, हा बी एल व्ही आहे आणि हा बी एल व्ही, आणि हे दोन्ही सेल एकमेकांना अपोज करतायत, बघा ना, हा सेल करंट असा पाठवायचा प्रयत्न करतोय आणि हा सेल करंट असा पाठवायचा प्रयत्न करतोय, असं करेल ना 10-2 ना, त्यामुळे दोन्ही सेल एकमेकांना अपोज करतील, सो व्हॉट इज नेट ई एम एफ, झिरो, कळत आहे. हा हेच आपण बघितलं होतं पहिल्या क्लासमध्ये, हेच आपण बघितलं होतं पहिल्या क्लासमध्ये, तुम्हाला मी लेन्झेस लॉच जेव्हा मी केसेस सांगितल्या त्या केसमध्ये, पहिली केस, पहिली दुसरी काय केस अशी होती ना की हा लूप जेव्हा बाहेर ना आत येतोय तेव्हा दॅट इट विल प्रोड्यूस ई एम एफ, का बाहेर ना आत येतोय, जेव्हा बाहेर ना, जेव्हा लक्षात घ्या ह्यातली अर्धी रिंग बाहेर आहे अर्धी रिंग आत आहे, तेव्हा काय होईल, जी रिंग आत आहे, रिंग नाही हा चौकट, हा जे चौकट आहे ना त्यातली अर्धी चौकट बाहेर आहे आणि अर्धी चौकट आत आहे, तेव्हा जी चौकट आत आहे ती फक्त ई बनवेल आणि ही चौकट जर बाहेर असेल तर इथे ई नसणार. ओके त्यामुळे या सर्किटमध्ये नेट ई काय झाला, बी एल व्ही, कळत आहे. हा पण ज्या इन्स्टंटला पूर्ण अख्खीच्या अख्खी रिंग, अख्खीच्या अख्खी चौकट आत आली तेव्हा काय झालं, हा पण तयार झाला आणि दोन्ही एकमेकांना कॅन्सल करून नेट ई एम एफ काय झाले, झिरो, कळत आहे. हेच आपण बघितलं होतं ना की ती चौकट अख्खीच्या अख्खी मॅग्नेटिक फील्डच्या आत आली, इट इज नॉट कटिंग एनी फ्लक्स, फ्लक्स चेंजच होत नाहीये, म्हणून याचा ई एम एफ झिरो. हेच मी मोशनल ई एम एफ ने प्रूव्ह करून दाखवलं, द सेम थिंग आय हॅव प्रूव्ह युझिंग मोशनल ई एम एफ कन्सेप्ट, हे कळतंय का, छान आहे, इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करा. मग इथं काय लिहिता येईल मला, हाऊ कॅन आय कन्क्लूड दॅट, ह्याचं काय कन्क्लुजन आहे, याचे लिहा एक कन्क्लुजन की नेट ई एम एफ, नेट ई एम एफ प्रोड्यूस्ड बाय अ क्लोज्ड लूप, अ क्लोज्ड लूप इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज झिरो, इज झिरो. अच्छा काय होईल, हा शेप सर्क्युलर असता तर हाऊ दिस वुड हॅव रिएक्टेड, स्क्वेअरच्या ऐवजी सर्क्युलर काय होईल बघा, बघा काय झालं असतं, सर्कल असतं तर सेम झालं असतं, काय झालं असतं फरक, सर्क्युलर जर लूप असं चाललंय, बर सर्कलच्या या इथं येण्याच्या अगोदर मी तुम्हाला अजून एक एक न्यूमरिकल घेतो, देन आय विल कम टू सर्कल. बघा एक सेकंड, सर्कल डायरेक्ट थोडंसं तुम्हाला टफ जाईल, बघा लिसन, असं करतो समजा, असं एक्झाम्पल घ्या पुढचं, समजा असं मॅग्नेटिक फील्ड आहे, अच्छा व्हेरी गुड आहे, पुढे
ओके वेरी नाइस. आणि 1 2 3 4 असं काहीतरी एक शेप आहे, ठीक आहे, अशी वायर आहे, वायर, कॉल दिस L1 L2 L3 आणि हे L1 L2 L3 L4. अच्छा, आता हे कुठल्या तरी व्हीनी चाललेले आहेत, हे एंटायर असेंब्ली इज गोईंग इन दिस प्लेन इन सम व्ही लाईक दिस चाललेलं आहे, इमॅजिन करा. अच्छा, आणि हा मॅग्नेटिक फील्ड आहे बी जे युनिफॉर्म आहे. अच्छा, क्वेश्चन आहे, नेट ई एम एफ प्रोड्यूस, फाइंड ई नेट. बघा, कसं करणार, हाऊ विल यू फाइंड ई नेट. बघा, मला माहिती आहे ना प्रत्येकाचा ई ई ई ऍड करत जातो, पहिला मला काय करता येईल, ई नेट इज इक्वल टू आय कॅन से E1 + E2 + E3 + E4 ना, येस ऑर नो. अच्छा, वॉट इज E1? बघा, E1 काहीतरी आपण प्रत्येकाचं काहीतरी व्ही क्रॉस बी डॉट L1 + V × B · L2 + V × B · L3 + V × B · L4 असं लिहू कसं घ्यायचं मी, अरे बोला असं लिहू का, तुम्ही कसं बोलणार आहे, पण तिथे जिथं मी जिथं ऐकताय व्हिडिओ तिथं बोला. अच्छा, आता मला माहिती आहे या प्रत्येकाची व्हेलॉसिटी सेम आहे, प्रत्येक जणांचं प्रत्येकाची व्हेलॉसिटी सेम आहे, प्रत्येकाचं बी पण सेम आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्येच सगळं. असं जर असेल तर मी काय करतो, व्ही क्रॉस बी प्रत्येकाचा कॉमन काढता येईल का मला, आणि काय लिहू, डॉट L1 + L2 + L3 + L4 असं लिहू का. अच्छा, आता आठवा, फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग वायर इन मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये आठवते तुम्हाला, सगळ्यात सिमिलर केलं होतं आपण. अच्छा, व्हॉट इज L1 असं जर म्हणलं, L1 L2 L3 L4, what is L1 + L2 + L3 + L4 vectorially, it is equal to this vector na, polygon law, vector law of vector addition, asli ka hai. So what is this, induced emf e net is equal to v cross b dot vector l dot, he sagyana replace karu shakto na ekas nahi kahta hai ka. Acha, ata kay hoil, बघा आता हे तर येणारच आहे ना, लक्षात घ्या, कुठलाही क्लोज लूप असेल, इफ इट इज नॉट जस्ट अ स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे तुम्हाला तो प्रूव्ह करून दाखवलं मी आता आहे म्हणून, पण समजा हेक्झागॉन, पॉलिगॉन, सर्कल, सर्कल इज ऑल्सो पॉलिगॉन विथ इन्फानाईट व्हर्टायसेस, इन्फानाईट साईड्स. तुम्ही कुठलाही पॉलिगॉन घ्या, कुठलाही क्लोज्ड लूप घ्या, त्या सगळ्या क्लोज लूपमध्ये काय होईल, अरे व्हॉट इज दिस एल व्हेक्टर फॉर एनी क्लोज लूप, आय कॅन से फॉर एनी क्लोज लूप. मला सांगा हे काय असेल, हे किती असेल, अरे L1 L2 L3 L4 आणि असं काय ते L5 असेल समजा, किंवा हे L4 हे टोक ह्याच्यावरच मॅच कोइन्साइड झालं असतं, तर हा L वेक्टर किती आला असता, 0. कळतंय, सगळ्यात पहिल्यांदा हा L वेक्टर आहे काय, दिस L वेक्टर इज अ वेक्टर joining initial point of one and the final point of the other, correct na, l vector. Acha, loop jar close asta tar he l vector zero ala asta, for any close vector this l would have been zero. Acha, ani l zero mhanle ki ka, e net kay jala, zero, is e net equal to zero, te chalo na ithe tes prove kele mi. याचा अर्थ काय, पण मला एक गोष्ट लक्षात तुम्हाला सांगायची आहे, हे सगळ्या दरवेळेला करता येतच का डोळे झाकून, तर नाही, हे तेव्हाच करता येतं जेव्हा हे दिस इज ओनली झिरो व्हेन व्ही अँड बी ऑफ ईच ऍट ईच अँड एव्हरी L1 L2 L3 L4, व्ही आणि बी कॉमन पाहिजे, इट शुड बी कॉन्स्टंट, युनिफॉर्म पाहिजे, इथला बी वेगळा असेल तर मग हे असं आपल्याला कॉमनच काढता येणार नाही आणि असं हे व्हॅल्यू होणारच नाही. अरे तुम्हाला कळतंय, येस, आपल्या सिलेबस सगळ्या पॉईंट मध्ये असत असेल आपल्याला, डू यू अंडरस्टँड दिस. अच्छा, ओके, पण ह्याच्यामुळे एक गोष्ट सिंपल झाली आहे काय, बघा, आता जर शेप कुठलाही कॉम्प्लिकेटेड शेप असेल,
काहीतरी घाणेरडा काहीतरी कॉम्प्लिकेटेड शेप आहे बघा. असा एक शेप घ्या, समजा हे मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड असं आहे आज जाणार. ओके, आणि हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, आणि असं काहीतरी कॉम्प्लिकेटेड शेप आहे. कंडक्टर ही वायर आहे, दिस इज द वायर, सम कॉम्प्लिकेटेड शेप. अच्छा, अँड दिस वायर इज गोइंग लाईक दिस. वेलोसिटी ही आहे, मॅग्नेटिक फील्ड बी. अच्छा, आता आता सोपं झालं ना माझं काम, मला काय माहिती आहे हा शेप काही असू देत ना, पण आपल्याला घेणं तर तशीच आहे. आता समजा हे डिस्टन्स, हे डिस्टन्स जर असेल 40 मीटर, 4 मीटर घ्या, हे आहे 4 मीटर, हा बी घ्या 10 टेस्ला, वेलॉसिटी घ्या 2 मीटर पर सेकंड. अच्छा, परपेंडिक्युलर टू घ्या आपण सिम्पलसाठी करूया, तर काय येईल, व्हॉट इज इंडियन सीएमएफ. आता मला या शेपचं काय घेणं देणंच नाहीये ना, लुक ॲट दॅट, आय एम नॉट वरीड. मी तुम्हाला सांगितलं का की हाय अँगल किती होता, हाय अँगल किती होता, सांगितलंच नाही ना, नॉट नेसेसरी. दिस शेप डज नॉट मॅटर टू मी, मला काय पाहिजे इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट. हा वेक्टर किती आहे, 4. म्हणजे बेसिकली दिस सिस्टम इज ॲज सेम ॲज अ स्ट्रेट रॉड ऑफ लेंथ 4 मीटर इज गोईंग लाईक दिस विथ 2 मीटर पर सेकंड इन मॅग्नेटिक फील्ड ऑफ 10 टेस्ला. अरे कळतंय का. अच्छा मग फाईन, व्हॉट इज इंड्यूस्ड ईएमएफ काढा. इंड्यूस्ड ईएमएफ काय करता येईल, हे तर सोपं आहे, बी एल व्ही सगळं 90 डिग्रीच आहे ना, मी घेतलं म्हणून. ओके, 10 × 4 × 2 = 80 व्होल्ट. अच्छा, कुठला पॉईंट लोअर पोटेन्शियल, कुठला हायर पोटेन्शियल. समजा या पॉईंटला मी ए म्हणलं, याला बी म्हणलं, आउट ऑफ द टू कुठला लोअर कुठला हायर बोला. व्ही क्रॉस बी कुठं लागतोय, व्ही क्रॉस बी, व्ही वर जातोय, व्ही क्रॉस बी असा लागतोय, आणि व्ही क्रॉस बी कुठं दाखवतोय, ए ला दाखवतो ना, म्हणजे ए विल बी हायर, ए विल बी हायर पोटेन्शियल, ए ॲट हायर पोटेन्शियल. तुम्हाला कळतंय? ओके, म्हणजे या कन्सेप्टनी मी जर तुम्हाला कुठलाही रॉड दिला किंवा 1, 2, 3 असे सेट ऑफ रॉड दिले मॅग्नेटिक फील्डमध्ये जाणारे, तर तुम्ही त्या रॉडमुळे तयार झालेलं ईएमएफ काढू शकताय का? वेलॉसिटी तुम्हाला माहिती आहे, अँगल्स माहिती आहेत, मॅग्नेटिक फील्ड माहिती आहे, तुम्ही काढता येईल का? दिस इज मोशनल ईएमएफ. अशा पद्धतीने जनरेट झालेल्या ईएमएफला म्हणतात मोशनल ईएमएफ. कळतंय? लिहून घ्या सगळे.